विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट टू च्या पुस्तकातील सेवेंथ चॅप्टर मेन्सुरेशन यातला प्रॅक्टिस सेट 7.2 सुरू करतोय. द रेडाय ऑफ टू सर्क्युलर फेसेस ऑफ फ्रस्टम ऑफ अ बकेट आर 14 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. पहा, हा एक फेस आहे आणि हा दुसरा फेस असेल. दोन्ही सर्क्युलर फेसेस आहेत, एकाची रेडियस आहे 14 सेंटीमीटर आणि दुसऱ्याची रेडियस आहे 7 सेंटीमीटर. हाइट ऑफ द बकेट इज 30 सेंटीमीटर. हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड असं विचारलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड म्हणजे नेमकं काय विचारलंय, व्हॉल्यूम की एरिया? तर व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम ऑफ अ बकेट इट इज फ्रस्टम इन शेप, बरोबर आहे. तर फॉर्म्युला असा असतो, 1/3 पाय एच इन ब्रॅकेट आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर प्लस आर वन आर टू. आता हे 1/3 जशास तसे. पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेणार आहे की 3.14, तर आपण घेऊया 22/7. हाईट आहे 30. आता ब्रॅकेटमध्ये आर वन स्क्वेअर, आर वन किती आहे 14, 14 चा स्क्वेअर प्लस 7 चा स्क्वेअर प्लस आर वन इंटू आर टू, ठीक आहे. याप्रमाणे आता 3 × 3 = 30, जेवढं शॉर्ट होईल तेवढं शॉर्ट करायचं. 22 × 220 / 7, 14² = 196, 7² = 49, 14² = 98. त्या सगळ्यांची आता ऍडिशन करून घेऊ, ब्रॅकेटमध्ये जे जे आहेत त्या सगळ्यांची. 6 × 9 = 15, 15 × 8 = 23, 7² = 9, 9 × 2 = 11, 4 × 9 = 24, 2 × 2 = 2, 2 × 1 = 3. 7 ने जर याला भाग दिला तर 7 × 4 = 28, 6 × 7 = 63. तर 220 × 49, 49 चा पाढा आपल्याला पाठ नाहीये, तर आपण काय करूया, 49 ला 220 ने गुणू, शून्य नंतर ठेवू, ठीक आहे. अरे 2 ने गुणू, 2 × 9 = 1808, 1 × 8 = 9. पुन्हा एकदा 2 ने गुणलं तर हेच उत्तर येणार आहे, 8, 9 × 8 = 1707, 1 × 9 = 10. आता हा शून्य ठेवायचा राहिला होता, तो ठेवून देऊ सगळ्यात शेवट. तर 10,780 लिटर्स ऑफ वॉटर द बकेट कॅन होल्ड. म्हणून इथे याच्या खाली आपण स्टेटमेंट लिहायला पाहिजे, पण दिसणार नाही खाली लिहिलेलं, म्हणून इथे लिहिते, सो द बकेट कॅन होल्ड, बकेट कॅन होल्ड हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर, 10,780 लिटर्स ऑफ वॉटर. ओके, तर इथे आपला हा पहिला प्रश्न संपलेला आहे. वर्ड प्रॉब्लेम्स जेव्हा असेल तेव्हा स्टेटमेंट मध्ये आन्सर लिहिणं कंपल्सरी आहे.